स्वराज्याची निर्मिती केली. मग या छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखण्यासाठी कोश्यारीच्या माध्यमातून असेल किंवा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून असेल अनेक वेळा चुकीचा इतिहास मांडला जातो, दाखवला जातो, लिहिला जातो. इतिहास घडवला मावळ्यांनी पण लिहिला मात्र मनवाली कावळ्यांनी. म्हणून सोयीनं लिहिला, सोयीनं मांडला अशा पद्धतीचा इतिहास समाज माध्यमातून पेरला जातो, दाखवला जातो, लोकांच्या मनावर बिंबवला जातो. मराठा सेवा संघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी वारंवार सांगितलं की बांधवांनो वाचायला शिकलं पाहिजे, लिहायला शिकलं पाहिजे, मांडायला शिकलं पाहिजे. आता समाज सुशिक्षित झालाय, शिकलाय, सवरलाय, त्यांना खरा इतिहास कळतो. इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकातून मांडलेला इतिहास, छत्रपती कोण होते, काय होते, कुठं झाला जन्म, आणि तुम्ही काय सांगताय छत्रपतींचा जन्म कुठं झाला, तर कोकणामध्ये झाला. लहान मुलाला जरी विचारलं तर तो सांगतो डोळे झाकून की शिवनेरीवरती झाला. म्हणजे वारंवार चुकीचा इतिहास मांडला जातो, लिहिला जातो. मग काय चुकलं अजितदादा पवारांचं, ते म्हणतात छत्रपती धर्मरक्षक नसून स्वराज्य रक्षक आहे. हीच भूमिका संभाजी ब्रिगेडनं गेली 25 वर्ष सातत्यानं मांडली. म्हणून आमचं प्रामुख्याने या गोष्टीला अजितदादांच्या शब्दाला समर्थन आहे. होय, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मनिरक्षक नसून धर्मवीर नसून ते स्वराज्य रक्षकच आहे. काय करताय आपण, महापुरुषांना आपण जाती जातीत वाटलं गेलं. अहो अक्षरशः कलर सुद्धा जातीमध्ये विभागले गेले. हिरवा मुस्लिमांचा, भगवा हिंदूंचा, निळा वंचितांचा, काय चाललंय काय, म्हणजे कलर सुद्धा वाटले गेले, महापुरुष सुद्धा वाटले गेले, प्राणी सुद्धा वाटले गेले. गाय कुणाची तर हिंदूंची, बोकड कुणाचा तर मुसलमानांचा. म्हणजे आपण झाडं वेली फुलं पक्षी काही सोडत नाही. आज धर्मनिरक्षक या वाता समाजामध्ये बाबासाहेबांना जे अभिप्रेत होत, बाबासाहेबांनी जे घटना लिहिली, संविधान लिहिलं, सर्वांना समान हक्क, सर्वांना समान न्याय, समता, बंधुता आणि न्यायाची व्याख्या आज कुठं आहे? कोण आहेत हे मनवाली किडे जे डोक्यामध्ये ह्यांच्या वारंवार वळवळ करतात? म्हणून या माध्यमातून भाजपला या ठिकाणी इशारा द्यायचा आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो, खबरदार खबरदार, तुम्ही वारंवार जर असे चुकीची मांडणी करत असाल, महापुरुषांची विटंबना करत असाल, चुकीचा इतिहास समाजापुढे मांडत असाल, तर खबरदार, एकालाही या महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही. खऱ्याला खरंच म्हणा, खोट्याला खोटच म्हणा, बापाला बापच म्हणा, कुणाच्या बापाला सुद्धा उठसूट तुम्ही आपलाच बाप म्हणता, हे चालणार आहे का? हे चालणार आहे का हे तुम्ही सांगा. दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणं हे किती खरंय का खोटंय? काय व्याख्या करताय तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या? काय सांगताय तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व? कुठला हिंदू राष्ट्र तुम्हाला हवंय? धर्माचं विडंबन केलं जातंय, माणसाच्या मनावरती घात करून आघात करून वारंवार बिंबवलं जातंय की हिंदू राष्ट्र आहे. अहो या राष्ट्रामध्ये सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. हिंदू मुस्लिम वाद लावला जातो, मराठा मुस्लिम वाद लावला जातो, दलित मराठा वाद लावला जातो, हे आम्ही जाणून आहे. हे आता आम्ही ओळखलंय की कोण करते अशा भानगडी, कुणाच्या डोक्यामध्ये हे कावा शिजतोय, कुणाच्या डोक्यात असले किडे वळवळ करतात, हे आम्ही ओळखलंय. भाजपला या ठिकाणी मनवाद पुन्हा एकदा ती मनुस्मृतीचा कायदा या भारतामध्ये आणायचा आहे. म्हणून त्यांना हे राष्ट्र भारत राष्ट्र नसून हिंदू राष्ट्र घोषित करून त्यांना वारंवार या देशावरती हिटलरशाही बिंबवायची आहे. मोदींचा आता काहीच चालत नाही, निवडणुका आल्या म्हणून वारंवार वेगळी कलाटणी द्यायची, वेगळी दिशा द्यायची, लोकांची बुद्धी प्रविष्ट करायची, गरिबांचा इतिहास मांडायचा नाही, शेतकऱ्यांचा होणारे अन्याय मांडायचे नाही, लोकांच्या हाताला नोकरी नाही, करोना पुन्हा येऊ पाहते याच्यावर कुणी बोलत नाही. विधान भवनामध्ये आपण बघितलं असेल हिवाळी अधिवेशनामध्ये, हा त्याच्यावर चिकलपेट करतो, तो त्याच्यावर चिकलपेट काढतो, हा याचे घोटाळे बाहेर काढतो, तो त्याचे घोटाळे पाडतो, चाललंय काय? तेरी भी चूक मेरी भी चूक, कारण तुम भी नकते हम भी नकते सब नकतों का मेला, तुम भी नकते हम भी नकते सब नकतों का मेला, और जो था नाक वाला साला वो भी निकला इनका ही चेला. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी प्रकर्तेने इशारा देतो की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहे, खबरदार त्यांना धर्मवीर म्हणतात, तर कारण महाराष्ट्र धर्म त्यांनी आजपर्यंत पाळला, स्वराज्य धर्म त्यांनी आजपर्यंत पाळला,
त्यांना कोणी धर्मवीर म्हणू नये, ते स्वराज्य रक्षकच होते, ही अशी प्रामाणिक भूमिका या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी या ठिकाणी मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज. जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रसाठी विनंती करतो. सर्वांना स्वस्नीय जय जाऊ. आणि महासचिव सोरोदा केळेकर यांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केलेली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते. संभाजी ब्रिगेड अजितदादा यांचं समर्थन करत आहे. आणि सर्वात आधी मी पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हा आणि शहर मध्ये भाजप आणि आरएसएसचे जे कार्यकर्ते आंदोलन करतात त्यांचा मी निषेध करत आहे. ज्यावेळेस राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बद्दल अपशब्द वापरले त्यावेळेस ही सर्व झोपलेली होती. आणि आता अजितदादांनी धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज होते हे बोलल्यानंतर ते काय चुकीचं बोलले नव्हते, तरी सुद्धा आज हे राजकारण करण्यासाठी आज आंदोलन करतात. यांना संभाजी ब्रिगेडचं आव्हान आहे आणि ते त्यांनी स्वीकारावं. संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने मी आवाहन करतो पूर्ण भाजपच्या जिल्ह्याच्या नेत्यांना की तुम्ही चर्चेला तयार व्हा. तुम्ही जिथे बोलवा तिथे आम्ही येऊ. इतिहासातील जे वाद चालू आहे त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. संभाजी ब्रिगेडचे का आमची जी इतिहासकार मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतर आमचे बहुजन चळवळीचे ते चर्चेला येतील. तुम्ही याच्यात राजकारण आणू नका. परत याचा सांगतो, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते. प्रत्येक वेळी तुम्ही शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट शब्द बोलणार, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलणार, त्यावेळेस सगळे भाजपचे झोपणार. मग कुठं काय काय राजकारण करण्यासाठी हे मग काय जण कोल्हापूरला जाऊन आंदोलन करतात. मग तिथं राज्याभिषेक सोहळ्याला तुम्ही विरोध करणार. मग तिथं आतमध्ये भाजपच्या लोकांना तुम्ही तिथं आंदोलनाला परवानगी देणार. हे कुठं तर थांबलं पाहिजे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि सर्व बहुजन महापुरुष यांच्या बाबत जे राजकारण चालू आहे आणि फक्त राजकारणासाठी त्यांचा नावाचा वापर करतात हे त्वरित थांबवलं पाहिजे. त्यांना हात म्हणून विनंती आहे. जर त्यांनी थांबवलं नाही तर भाजपच्या पुणे जिल्ह्यातील नेत्यांना आणि संभाजी ब्रिगेडच्या कुठंच आमचे कार्यकर्ते फिरून देणार नाही. हे त्यांना आव्हान माझं आणि इशारा पण आहे. आता आमचे प्रदेश संघटक माननीय सरपंच शिंदे सर बोलतील. त्यांना विनंती की आपण संबोधित करावं. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, ज्यांनी कर्तृत्वाचा इतिहास घडवला, ज्यांनी शौर्याचा इतिहास घडवला, याच बारा मावळातून 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन स्वराज्य घडवलं. आज परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या मावळ्यांचा इतिहास बदनाम केला जातोय. आणि याच्यावर सरकार, जे जातीयवादी आधुनिक पेशवाईचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेलं आहे, तेच यांना पाठीशी घालतंय. ज्या वाचाळवीरांनी, मग ते सुधांशु त्रिवेदी असतील किंवा चंद्रकांतदादा पाटलांपर्यंत, महापुरुषांची एवढी बदनामी केली की महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये निषेध म्हणून पुण्यामध्ये सुद्धा एक दिवस पुणे बंद करून आम्ही सगळ्या जाती धर्माचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे एकत्र आलो, सरकारचा निषेध केला, मागणी केली की राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची दात खिळी बसली, एकनाथ शिंदे साहेबांची दात खिळी बसली, माननीय मोदी साहेबांची दात खिळी बसली. कारण आमच्या छत्रपतींची बदनामी केली, आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी केली. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते जर वाचाळवीरांना पाठीशी घालत असतील, त्यावेळेस त्यांची दात खिळी बसली असेल. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांची सुद्धा दात खिळी याच्यासाठी बसली की ज्या भुरट्या हिंदुत्वासाठी त्यांनी भाजप सोबत संसार थाटला, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी महत्वाची वाटली नाही, सरकारमध्ये फडणवीसांचा शब्द महत्वाचा वाटला. आणि एवढं होऊन सुद्धा अजूनही माननीय राज्यपाल कोश्यारी साहेबांची हकालपट्टी झालेली नाही.
महाराष्ट्र वाढ बघतोय प्रत्येक महाराष्ट्र प्रत्येक जाती धर्माचा माणूस याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात चिड आहे म्हणून 100% यशस्वी पुणे बंद झालं काय झालं त्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते धर्मनिरपेक्ष राजा होते त्यांनी सगळ्या जाती धर्माचा सन्मान केला त्यांचाच वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालवला म्हणून ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज होते छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते बुद्धभूषण नकाशिक सातशतक आणि नायिका भेद ग्रंथ लिहिला संस्कृत पंडित होते 8 भाषा त्यांनी त्यांना अवगत होत्या एकाही साहित्यिकांनी मध्य आरएसएसच्या पिलावळीतल्या भाजपच्या पिलावळीतल्या मनवादी कळपातल्या कुठल्याही साहित्यिकांनी आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना न्याय दिलेला नाही पाठ्यपुस्तकात विद्यापीठातले असू द्या किंवा शालेय महाविद्यालयीन असू द्या प्रत्येक ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना आज राग आजपर्यंत राग आला नाही ना कुठल्याही शिवप्रेमींना आला नाही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून माननीय पुरुषोत्तम केळेकर साहेब असतील संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ऍडव्होकेट मनोज आकरे साहेब असतील आणि सगळे कार्यकर्ते अजित पवार साहेब आता सभागृहामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी महाराज बोलले 25 वर्षापासून आम्ही सांगतोय अजित पवार साहेबांना वेळ उशीर झाला परंतु खरा इतिहास महा शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा संभाजी ब्रिगेड मांडत आली आज सगळे मान्य करायला लागले का जातीवाद्यांचा पोट सोडून उठला का त्यांच्या मनात आणि विचारांमध्ये मेंदूमध्ये वळवळ होऊ लागली कारण छत्रपती संभाजी महाराजांना जर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजप मधल्या कळपातली लोक धर्मवीर म्हणत असतील संभाजी महाराज ज्या वेळेस जिवंत होते उत्तर द्यावं फडणवीस साहेबांनी कोणी छत्रपती संभाजी महाराजांना धर्माचे रक्षक आमच्या मानकुटीवर बसले या संगमेश्वराला पकडून दिलं हलहल करून मारलं पकडून देणारे जर पंतांचे म्हणजे जात कुळातील लोक देवेंद्र पंत कुणाची भाषा बोलतात कारण ह्यांना छत्रपतींचा इतिहास मान्य नाही